आकाशवाणी मुंबई, मनीषा देवणे प्रादेशिक बातम्या देत आहे. आदिवासी समूहांसाठीच्या प्रधानमंत्री जनमन योजनेअंतर्गत 1 लाख लाभार्थ्यांना आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पहिला हप्ता वितरित करण्यात आला. दुर्गम भागात राहणाऱ्या विशेष असुरक्षित आदिवासी समूहाच्या सामाजिक आणि आर्थिक कल्याणासाठी गेल्या वर्षी नोव्हेंबरपासून पीएम जनमन योजनेला सुरुवात झाली. या योजनेसाठी 24,000 कोटी रुपयांची अर्थसंकल्पीय तरतूद केली आहे. घर, स्वच्छ पाणी, उत्तम शिक्षण, आरोग्य, वीज, रस्ते यासारख्या मूलभूत सुविधा मिळवून देणं तसंच त्यांचं जीवनमान सुधारणं हा या योजनेचा मूळ उद्देश आहे. आदिवासी क्षेत्रातल्या विविध विकासकामांना प्रधानमंत्र्यांनी या कार्यक्रमात मंजुरी दिली. वीज पुरवठा, पेयजल पुरवठा, मोबाईल टॉवर, विद्यार्थी वसतिगृह उभारणी या कामांचा त्यात समावेश आहे. प्रधानमंत्र्यांनी यावेळी जनमन योजनेच्या निवडक लाभार्थ्यांशी संवाद साधला. नाशिक जिल्ह्याच्या कावनेगावची शाळकरी मुलगी भारती नारायण रण आणि तिचा भाऊ भाऊसाहेब रण यांनी प्रधानमंत्र्यांबरोबरच्या संवादात भाग घेतला. अच्छा भारती जी, क्या आपके परिवार में कोई और है जो एकलव्य स्कूल गया है? मेरा बड़ा भाई है. और गांव में कितने लोग होंगे जो एकलव्य में पढ़ते होंगे? 2-3 बच्चे हो गए. तुला माहित आहे ना मी आला होता? जी सर. नाशिकला आलो होतो तुझे? नाशिक. तुला माहित आहे का? जी सर पता है. जरा पांडुरंग जी को बात करने के लिए दीजिए. प्रधानमंत्री जी नमस्कार. हमें प्रधानमंत्री जनमन योजना के अंतर्गत आवास मिला है और आज आपके तरफ से 90,000 रुपए किस्त के रूप में मिलने वाले हैं. इसके साथ साथ हमें शौचालय और मनरेगा के साथ हमें रोजगार भी उपलब्ध करा रहे हैं और हमारे घर में बिजली आती है. उज्ज्वला गैस मिला है सर. पीने का पानी नल भी हमारे घर में आया है. पीला रेशन कार्ड मिला है सर. और आयुष्मान भारत कार्ड भी मिला है जिसके वजह से हम 5 लाख तक मुफ्त में इलाज किसी भी अस्पताल में कर सकते हैं सर. देशाला विकास आणि प्रगतीच्या नव्या शिखरावर नेण्यासाठी स्थिर आणि सुरक्षित वातावरण आवश्यक आहे आणि देशात असं वातावरण निर्माण करण्यामध्ये भारतीय लष्कराची भूमिका महत्त्वपूर्ण आहे असं प्रतिपादन लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे यांनी केलं आहे. 76व्या लष्कर दिनानिमित्त आकाशवाणीवरून देशाला संबोधित करताना ते आज बोलत होते. देशाच्या सीमा सुरक्षित ठेवण्यासाठी सर्वोच्च बलिदान देणाऱ्या हुतात्मा जवानांना त्यांनी आदरांजली अर्पण केली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सर्व आजीमाजी सैनिक आणि त्यांच्या कुटुंबियांना लष्कर दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. लष्कर हे सर्व देशवासियांसाठी प्रेरणास्थान आहे. संघर्षांच्या तसंच शांततेच्या परिस्थितीत शूर सैनिक देशाचं रक्षण करण्यास सदैव तत्पर असतात अशा शब्दात राष्ट्रपती मुर्मू यांनी सैन्य दिनानिमित्त सैनिकांचं मनोबल वाढवलं. उपराष्ट्रपती जगदीप धनखड आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनीही लष्कर दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. शेअर बाजारात आज सुरुवात विक्रमी उच्चांकांसह झाली. बाजार उघडताच मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्सनं 73,000 अंकांचा तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीनं 22,000 अंकांचा टप्पा ओलांडला. राज्यात आज सर्वत्र मकर संक्रांतीच्या सणाचा उत्साह दिसून येत आहे. तिळगुळ घ्या आणि गोड बोला म्हणत एकमेकांना तिळगुळ देऊन हा सण साजरा केला जातो. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातल्या जनतेला मकर संक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. उत्तरायणातला सूर्य आपणा सर्वांच्या स्वप्नांना एक नवी ऊर्जा देवो अशी प्रार्थना त्यांनी एक्स माध्यमावरच्या संदेशात केली आहे. राज्यात विविध ठिकाणी मंदिरात जाऊन दर्शनासाठी गर्दी आहे तसंच दानाचं पुण्यकर्मही करत आहेत. संक्रांतीच्या मुहूर्तावर पतंगबाजीलाही उधाण आलं आहे. मुलांसह मोठेही पतंग उडवण्याचा आनंद घेत आहेत. राज्य सरकारनं यापूर्वीच धोकादायक मांजावर बंदी घातलेली आहे. नाशिकमधल्या पाथर्डी फाटा इथं पतंगाचा मांजा काढताना विजेचा धक्का लागून 15 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. सिन्नर तालुक्यात मांजामुळे 1 दुचाकीस्वाराचा गळा चिरला गेला. त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. भारतासाठी पहिलं वैयक्तिक ऑलिम्पिक पदक जिंकणारे कुस्तीगीर खाशाबा जाधव यांचा जन्मदिवस आज राज्य क्रीडा दिन म्हणून साजरा करण्यात येत आहे. त्यानिमित्तानं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना समाज माध्यमांवर अभिवादन केलं आहे. राज्यात आज क्रीडा दिनानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. धुळ्यातल्या गरुड मैदानावर राज्य क्रीडा दिनानिमित्त सकाळी शालेय खेळाडू आणि क्रीडा संघटनेचे सर्व पदाधिकारी एकत्र आले होते. यावेळी खाशाबा जाधव यांच्या खेळाविषयीची माहिती देऊन राज्य क्रीडा दिनाचं महत्त्व विशद करण्यात आलं. राज्य क्रीडा दिनाच्या निमित्तानं क्रीडा प्रतिज्ञा घेण्यात आली तसंच क्रीडा क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या क्रीडा शिक्षकांचा यावेळी गौरव करण्यात आला.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विदर्भ प्रांताची समन्वय बैठक आज नागपूरच्या रेशीमबाग परिसरात डॉक्टर हेडगेवार स्मृती मंदिर इथं झाली. या बैठकीत भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि संघाच्या विदर्भ प्रांत कार्यकारिणीचे पदाधिकारी सहभागी झाले होते. मुंबईजवळच्या न्हावाशेवा बंदरावर 10 कोटी रुपयांच्या परदेशी सिगारेट घेऊन जाणारा कंटेनर पोलिसांनी जप्त केला. कंटेनरमध्ये संयुक्त अरब अमिरातीतल्या बंदरातून आलेल्या चीनी धाग्याचे गालिचे असल्याचं सांगत हा माल नेला जात असताना महसूल गुप्तचर विभागानं ही कारवाई केली. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.